राम राम मंडळीनो, गाव करामती यूट्यूब चॅनल वरील शिमगो उत्सवाच्या तिसऱ्या आणि शेवटच्या भागात आपलं स्वागत आहे। दुसऱ्या भागात आपण आमची खेली मंडळ परंपरा पाहिली असेलच मंडळी। आता या भागात आमच्या गावातील होम माढवोल खेल आणि धुलवट म्हणजे देवीचा शिंपणा कार्यक्रम यातील आगली वेगळी गमतीदार परंपरा आपण पाहणार आहोत। चला तर मग सुरुवातीला जाऊया। सुडमाड म्हणजे होलमाड आणायला काही समजली। मंडळी, आता हा आमचं गावकर आमच्या सातमाई देवीचे खेली आणि मानकऱ्यांसह जिथं सुडमाड म्हणजेच माढवोल तोडायचं आहे त्या ठिकाणी पारंपरिक वाद्य म्हणजे सनई ढोल डप वाजवत आणि खेली मंडळी देवीची गाणी म्हणत आलेली आहे। आता आमच्या गावचे मानकरी तोडण्यासाठी निवडलेल्या होळमाळाची पूजा करतील, त्याला नमस्कार करून त्याची भेट घेतील आणि मग मानाप्रमाणे पाच गाव घालून सुडमाड तोडतील। आता माढवोल तोडून झालेला आहे। आता आमचं गावकर त्याला नाचवत खेळवत आणि देवीच्या नावानं बोंबा मारीत सानावर घेऊन जातील। मंडळी, अनवाणी पायाने आणि जंगलातील काट्याकुट्यातून माढवोल आपल्या खांद्यावरून सानेपर्यंत नेण्याचा लहान थोरांचा आनंद काही वेगळाच असतो। आता माढवोल सानेवर आणलेला आहे आणि आता आमचं गावकर त्याला ठरवून दिलेल्या जागेत उभी करतील। मंडळी, या माढवोल खेळाची मजा आपल्याला पुढे व्हिडिओत पाहायला मिळेल। एकदा का माढवोल सानेवर आला की मग गावकर होल लाकडं म्हणजेच मुख्य होलीसाठी लागणारी झाडं तोडायला जंगलात जातात आणि ती सुद्धा होलमाडासारखीच नाचवत खेळवत देवीच्या नावानं बोंबा मारत सानेवर आणली जातात। आता इकडे एका बाजूला मुख्य होमासाठी खड्डा खोदायचा आणि ह्या इकडं दुसऱ्या बाजूला वर्षभर मानकऱ्याच्या घरात ठेवलेली देवीची रूपं सानावर आणून ती लावायचा काम चाललाय। ही देवीची रूपं चमकवण्यासाठी कोणताही रसायन न वापरता रिंगी नावाच्या झाडाची फळं वापरून ती चमकवली जातात। अशा प्रकारे गावकर पालखीची साफसूफ करून सजावट करतात। मंडळी, आता आपण हा आमचं गावकर 60 ते 65 फुटाचा मोठा होलमाड कसा उभा करतात आणि कसा सजवतात त्याची सगळी गंमत बघूया। काही समजली?
मंडळी होम सजून झाला की रात्री साधारणपणे 10 ते 11 वाजताच्या सुमारास गावकऱ्यांनी सकाळी आणलेला होलमाड नाचवायला बाहेर काढला जातो आणि परतेप्रमाणं होमाला गावकर होलमाड घेऊन 5 फेऱ्या मारून तो नाचवायला सानेबाहेर घेऊन जातात. मंडळी हा माडहोल सनई ढोलाच्या तालावर नाचवायची खेळवायची गावकर मंडळीची मजा काही औरत असते. माडहोल उंच हवेत फेकून तो हातावर छेलला जातो आणि यातील गावकरांचा आनंद स्वर्ग सुखापेक्षा काही कमी नसतो. सानेपासून जवळपास 1.5-2 किलोमीटर अंतरावर होलमाड नाचवत नेऊन आणि मग तो नाचवतच परत आणून सानेवरच एका बाजूला उभा केला जातो. मंडळी आता वेळ झाले होम लावायची. आता मानकरी होमाची पूजा करतील, त्यात शीत उभा करतील आणि मग तिळ तांदूळ वाटून देवीच्या नावाचं फाग बोलतील. मंडळी देवीचं फाग बोलून झालं की मग 5 कुवार पोरांच्या हस्ते होम लावला जातो. एकदा का होम लागला की मग देवीचं खेली मंडळी मानकरी गावातील नवविवाहित पुरुष मंडळी होमाभोवती 5 फेऱ्या मारून होमात नारळ अर्पण करतात. होमात नारळ टाकून झालं की मग गावकर देवीची पालखी होमाभोवती फिरवून नाचवायला बाहेर काढतात आणि पालखी नाचवतात. पुढील दिवशी देवीची सानाभरणी आणि तिसरे दिवशी देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम असतो. चला तर मग जाऊया आमच्या देवीच्या गोंधळाला. काही समजली? मंडळी देवीचा गोंधळ कार्यक्रम झाला की दुसरे दिवशी गावातील प्रत्येक घरात देवीची पालखी गावकर घेऊन जातात. देव माझा नाचतोय खांद्यावरी, शिंग्यात ढोल बघा वाजी भारी, वाजी भारी, देव माझा नाचतोय. घरातील सवाष्णी मंडळी देवीच्या पालखीचे दूध पाण्याने पाय धुतात, तिची आरती ओवाळणी करून मनोभावे पूजन करतात. मंडळी सरासपणं देवाच्या भेटीसाठी आपल्याला मंदिरात जावं लागतो, पण कोकणातील शिमगा हा सण असा आहे की देव पालखीत बसून आपल्या घरी भेटायला येतो.
आणि हो मंडळी, प्रत्येक घरातील सवाष्णी देवीची ओटी भरतात आणि कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी देवाला गाराणा घालतात. त्याचबरोबर कामधंदा, गाडी घोड्याचा सुखरूप वापरासाठी देवीला नवसर्ज लावतात. अशा प्रकारे गावातील सर्व घरातून पालखी फिरली की मग शेवटी देवीच्या धुलवटीचा म्हणजेच शिंपण्याचा कार्यक्रम असतो. आमच्या पंचक्रोशीतील उसगाव गावच्या खंडोबा माळसाई देवाचा धुलवट कार्यक्रम अगदी बघण्यासारखा असतो. तो पण आपण थोडक्यात बघूया. मंडळी, ही गावकऱ्यांच्या हातात दोरी दिसते ना, ती एक दोरी असून नांद्या नावाच्या रानटी वनस्पतीची वेल आहे आणि या वेलीच्या साह्यानं गावकर पालखीला जिथं शेरणा म्हणजेच पानाचा इडा जमिनीत लपवणे आणि पालखीनं तो शोधून काढणे अशा ठिकाणी हा शेरणा लपवण्याचा काम चालू असताना पालखीनं लवकर पोचू नये म्हणून पालखीला अडवण्यासाठी या दोर सदृश वेलीचा वापर करून गावकर पोर मंडळी पालखीला अडवण्याचा प्रयत्न करतात. मात्र पालखी हा बेडा पार करून पुढे पुढे जात असते. आता आमच्या खंडोबा म्हाळसाई देवाची पालखी शेरणा लपवलेल्या जागी येऊन शेरणा शोधण्याकरता फिरत आहे. काही वेळातच पालखी शेरणा शोधून नवस जिंकून घेईल. मग गावकर सर्व कार्यक्रम आटपून शेवटी ठरलेल्या ठिकाणी मानकऱ्याच्या घरी पालखी घेऊन जातात. अशा प्रकारे मग आमच्याकडील शिमगासनाची सांगता करण्यात येते. मंडळी, आम्ही आमच्या गावाकडील संपूर्ण शिमगा महोत्सव आपणासमोर थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न केला होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि हो, गाव करामती यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. काही समजली?